गुरुपौर्णिमा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी आमच्या गावामध्ये दादाजी महाराजचं एक सप्ताहाचं समापन राहते आणि त्या दिवशी म्हणजे खूप मोठा कार्यक्रम राहते. चला तर मी आता तुम्हाला पूर्ण दाखवतो की काय काय होत आहे आणि काय काय होणार आहे. खूपसे म्हणजे आरती वगैरे, पूजा वगैरे सर्व काही. तर हे आहे धुनी. धुनी एक प्रकारचं नर्मदा मातेचं स्वरूप आहे आणि जिथं पण दादाजी महाराजचं मंदिर किंवा कार्यक्रम होते तिथे धुनी प्रज्वलित केलीच जाते. आणि इथे आता सुरू आहे भजनाचा कार्यक्रम. आज सर्वांच्या ड्युट्या लागल्या वेगळ्या वेगळ्या. जय काय टाकू राहिला? जय तेल टाकू राहिला. काय तुम्ही ड्युटी आणला का शंका? हे आहे आमचं गावातलं मंदिर आणि इथे आता चालू आहे बस आरती पूजन. आणि आरती पूजन झाल्यानंतर काहीच वेळेला होत ना आरती ही खूप मोठा इथं कार्यक्रम आहे आज. जे आता हे आरती पूजन झालं, आरती पूजनानंतर पुन्हा एका तासाची पूर्ण आरती चालेल. तर इकडे अरे वा थांबून जा. काय कोणती अनाऊन्समेंट आहे याच्यासाठी? यायच्यासाठी याच्यासाठी हे आहे की चप्पल अगर कोणा अंधारात येताना दिसलं त्याला वापस पाठवायचं, चप्पल ठेवून या असं म्हणाल. आणि हा चिरी समजायला का? हा आता इथं सुरू झालं आहे पूजन. आणि हे पूजन झाल्यानंतर चालू होईल आरती. हे झाली आरती आणि याच्यानंतर होते धुनीची पूजा. Yeah.
आता होणार आहे भंडाऱ्याची तयारी, म्हणजे आता सर्व पोरं गेले आहे, आम्ही आणणार आहे तिथून आता भंडारा. चला सर्व चला चला. इथून सर्व प्रसाद घेऊन जाईल तिकडे, प्रसादाचं वाटण तिकडे होईल. आता आता जे आहे पंक्तीचं काम पूर्ण उरकत आलं आहे, म्हणजे आता हा जो आहे शेवटची पंगत आहे. म्हणजे ब्लॉग याच्यात नाही बनला कारण की मी वाढू राहिलो होतो, मला नाही बे खरंच वाढले ना बे, असं राहिले चाल्या वाढली आहे वाढली आहे हा. आता याच्यानंतर आमची जी आहे कोणती पंगत, आणखी स्पेशल वाली पंगत आहे. नाही रे भाऊ, याच्यानंतर आता पंगत बसणार आहे आम्ही, आता सर्व त्याच्यामध्ये जेवणार आहे. बसा रे बसा, ए बसा रे लवकर. आमचा बोलिया आली 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 आली, पत्राळी आली आमची. आता पत्तल आली आमची, आता पर्सन येते म्हणजे